नमस्कार मित्रांनो जी के चेक पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण पाचवीत पाचवीचा इतिहास बघत आहोत आणि या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना सर चॅप्टर वाईज तर इथे मी साईडला लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ते, ते, ते सगळे बघू शकता चला तर मग आपण सुरुवात करू मागच्या चॅप्टरमध्ये आपण क्रांतिकारी चळवळ बघितली होती आणि त्या अनुषंगाने सगळ्या क्रांतिकारकांबद्दल आपण माहिती घेतली होती त्यांनी निर्माण केलेल्या संस्था वगैरे वगैरे आज आपण चलेजाव आंदोलन बघू आणि भारतीय स्वातंत्र्य होण्याकडे एक पाऊल महत्वाचं ठरलं त्या गोष्टीची आपण माहिती दुसरे महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस साली संपले सुरू झालं होतं आणि ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की भारताला आमच्या भारत हे एक डिक्लेअर करून दिलं होतं पण वास्तविक आपण असं म्हणूया की भारताने कुठलाही सपोर्ट इंग्लंडला दिलेला नव्हता कारण एक होत कारण की इंग्लंडने अजूनही भारताला स्वातंत्र्य देण्याचं नाकारलेलं होतं म्हणून सरळ सरळ भारताने या युद्धात सहभाग घेण्यास इंग्रजाला इंग्रजला इंग्लंडला नकार दिला तर मग भारतीयांनी काय केलं की के राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केलं आणि या सत्याग्रहामध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून आचार्य विनोबा भावे म्हणून ओळखले जातात तर आचार्य विनोबा भावे व बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की पहिले वैयक्तिक ही कोण तर आचार्य विनोबा भावे त्यानंतर जर दुसरा दुसरा असा दुसरे कोण होते याच्यावर आतापर्यंत जरी कुठला प्रश्न नाही आला पण तरी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर दुसरे वैयक्तिक सत्ताग्रही होते जवाहरलाल नेहरू तरी आपण हे लक्षात ठेवूया पण याच्यावर आतापर्यंत तरी कुठलाही प्रश्न आलेला नाही तर चला आपण पुढे जाऊया तर युद्धासाठी भारतीयांचे संपूर्ण सहकार्य ब्रिटिशांना पाहिजे होतं आणि भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापन स्थापना केल्याशिवाय अशा प्रकारचे संपूर्ण सहकार्य देण्याचे राष्ट्रीय सभेने टोटली नाकारले होते आणि अशा पद्धतीने एक ब्रिटिश विरोधी वातावरण तयार झालं आणि याचाच परिणाम म्हणून मुंबई येथे आठ ऑगस्ट एक आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ही तारीख खूप महत्वाची लक्षात ठेवा म्हणजे मुंबई इथे गावलिया या टँक या मैदानावरती अधिवेशन झालेलं होतं आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी तर याच अधिवेशनामध्ये चले जावाचा ठराव था था मांडण्यात आला आणि राष्ट्रीय सभेने ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढाईचे रणशिंग पुकारले आणि या अधिवेशनात जनतेसमोर भाषण करताना महात्मा गांधीजींनी करेंगे या मरेंगे या हा नारा दिला करेंगे या मरेंगे आणि वास्तविक पण हा करेंगे मरेंगे हा नारा कोणी एका वेगळ्या कवीने दिला होता पण त्याचा प्रमोशन आपण म्हणू की ते खऱ्या अर्थाने गांधीजीने आपल्याला करताना दिसते आणि स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतर आपण यश मिळू अथवा प्रयत्न हे प्रयत्न करत असताना आपण बलिदान तरी देऊ असा चले जावचा ठराव प्रचंड बहुमताने मान्य करण्यात आला होता त्यानंतर चलेजाव आंदोलन आता मोठं ठरलेलं होतं तारीख ठरलेली होती पण हे आंदोलन सोनू सुरू होण्यापूर्वीच ते दडपून टाकण्याचं सरकारनं सा, मोठं कारस्थान केलं आणि नऊ ऑगस्टच्या पहाटे अगदी पहाटे महात्मा गांधी मौलाना आझाद वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी महत्वाच्या नेत्यांना कारागृहात टाकून दिलं पण यांना कारागृहात टाकल्यानंतर था आंदोलन थांबून जाईल ही जी ब्रिटिशांची मानसिकता होती किंवा ब्रिटिशांचा जो प्लॅन होता तो टोटली फेल ठरला कारण त्यांना अटक केल्यानंतर आंदोलन सौम्य होण्याऐवजी मोठ्या आंदोलनांना वेगळं स्वरूप प्राप्त झालं तर प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे देशभर सरकारविरुद्ध प्रखट जिल्हा आंदोलन सुरू झाली सर्वत्र सभा घेण्यात आल्या मोर्चे निघाले हडताळ पुकारला गेला निदर्शने करण्यात आले आणि ब्रिटिशांनी भारत सोडून चालते व्हावे अशी सर्वत्र मागणी सुरू केली तर या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने विविध विविध प्रकारचे लोक सहभागी झाले जसे की महिला सहभागी झाल्या त्यानंतर विद्यार्थी शेतकरी दलित आदिवासी कामगार इत्यादी सर्वांचा समावेश होता नंदुरबार येथील शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढली आणि चले जावच्या घोषणा केल्या आणि या मिरवणुकीवर इंग्रजांनी गोळीबार सुद्धा केला आणि या गोळीबारामध्ये शिरीष कुमार लालदास धनसुख लाल घ्याम शशीर इत्यादी विद्यार्थी ठा ठार झाले तर हे नाव तुम्ही थोडक्यात आपण जर ओव्हरव्ह्यू जर या नावांचा केला आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर सहज लक्षात ठेवू शकतात या नावावर अजून तरी कुठलाही प्रश्न नाही पण तरी आपल्याला माहित असायला हवं देशात ठिकठिकाणी पोलीस व जनता यांच्या अक्षरशः रणकंदन सुरू झालं शेतकरी व आदिवासी ब्रिटिशांना प्रखर विरोध करण्याचे कच करत होते त्यानंतर पोलीस कचऱ्यांवर का सुद्धा काही लोकांनी ताबा मिळवला होता तेथील शस्त्रे हस्तंगत केली होती आणि याच काळामध्ये विदर्भात आपण असं म्हणून राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने यावली चिमूर आष्टी आता यावली चिमूर आष्टी याच्यावर दोन वेळा प्रश्न आलेले आहेत त्यामुळे हा प्रश हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी कुठे आंदोलन केलं तर यावली चिमूर आणि आष्टी त्यानंतर शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय ओस पडली होती शाळा शाळकरी मुला मुलींनीही मिरवणुका काढल्या होत्या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात सरकार वातावरण त्यासोबतच दुसऱ्या बाजूने भूमिगत चळवळीला सुद्धा प्रारंभ झाला होता आणि या भूमिगत चळवळीमध्ये प्रमुख नेते होते ते म्हणजे जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मोहन लोहिया अच्युत्रा पटवर्धन सुचिता कृपलानी साने गुरुजी एस एम जोशी तर हे नाव सर्व नावं महत्वाची आहे यांच्यावर बऱ्याच वेळा एमपीसीने प्रश्न विचारलेले आहेत आणि इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा हे महत्वाचे ठरतात तर त्यांनी काय केलं तरुणांची पथके उभारली गुप्त पत्र पत्रिके छापणे आकाशवाणी केंद्र चालवले होते त्यांनी खास करून मुंबईमध्ये तर मुंबई हे प्रमुख तुम्ही नाव लक्षात राहू द्या दूरध्वनीच्या तारा त्यांनी कापल्या इत्यादी कामे त्या पथकाने केली आणि ही भूमिगत चळवळ अगदी खेडोपाडी सुद्धा पोहोचली होती मुंबईमध्ये येथे त्यांनी भूमिगत आकाशवाणी केंद्र जसं आधीच मी सांगितलं तर त्याच्या ज्या प्रमुख होत्या त्या होत्या उषा मेहता यांनी हे केलं आणि अरुणा असफले यांनी भूमिगत राहून सुद्धा आंदोलनाचे नेतृत्व करताना आपल्याला दिसतात अशा पद्धतीने हे चलो चल चळवळीतले काही गोष्टी आणि समांतर सरकार सुद्धा इकडे एका वेगळ्या ठिकाणी निर्माण झालं त्याला आपण प्रति सरकार असं म्हणतो त्या त्याला पत्री सरकार असं म्हणायचं कारण ते एक शब्दाचा अपभ्रंश होताना आपल्याला तिथून दिसून येतो तर जनतेतील जनतेने तेथील ती कारभार आपल्या हाती घेतला त्यांनी जमीन महसूल गोळा केला पंचायत नेमून न्यायनिवाळा केला जनतेची प्रति सरकारे स्थापन झाली अशा प्रकारची प्रति सरकारे हे फक्त महाराष्ट्रात नाही तर बंगालमध्ये बंगालमध्ये मिदनापूर बिहारमध्ये पूर्णिया आणि महाराष्ट्रामध्ये कुठं स्थापन झालं सातारा आता बघा हा हा प्रश्न आहे ना एम पी सीला जोड्यामध्ये आलेला आहे जसं की कुठे प्रति सरकार स्थापन झाले तर बंगालमध्ये मिदनापूर आणि त्यांचा संस्थापक कोण होता ते पण हो तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे इथे संस्थापक दिलेले नाही आहेत पण तरी आपण पुढे आपल्याला आठवी नवीमध्ये त्याचा तो तो पोर्शन कवर होणारच आहे तर तेव्हा आपण त्याचं बघू तरी तुम्ही सध्या इथे लव एवढंच लक्षात ठेवा बंगालमध्ये मिदनापूर बिहारमध्ये पूर्णिया आणि महाराष्ट्रामध्ये सातारा आणि महाराष्ट्र सातारा जिथे स्थापन झालं होतं कारण जेवढे प्रति सरकारामध्ये जे जे प्रमुख ठरलं किंवा या प्रति सरकार इतर प्रती सरकारांनी प्रेरणा घेतली होती ते म्हणजे महाराष्ट्रातील सातारा तर महाराष्ट्रातील जे प्रति प्रेरणा प्रेरणास्थान होते ते म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील तर यांनी आपल्या भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आणि स्वतंत्र अशी यंत्रणा उभा उभारली होती तर या प्रति सरकारांनी आपापल्या प्रांतामध्ये एवढा दराडा निर्माण केला की ब्रिटिश अधिकारी तिकडे जायला घाबरू लागले होते अशा पद्धतीने हा आपल्याला चलो ज्या मुवमेंटच्या दरम्यानच्या झालेल्या घडामोडी दिसून येतात हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न सहज कवर होतात तुम्ही हेच जे अंडरलाईन मी इथे केलेलं आहे पी डी एफमध्ये ते तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या नोट्स ठेवा आणि एवढं त्याच्या बाहेरच काही या या पाठाच्या याच्या बाहेर काही जाणार नाही तर अशा पद्धतीने हा चॅप्टर संपतो तर आपण स्वाध्यातले काही प्रश्न बघूया आपल्याला जमतात का तर बघा मुंबई ते आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कुठला ठराव संमत झाला होता तर तो ठराव होता चलेजावचा ठराव चलेजाव यावर यावले येथे कोणाच्या प्रेरणेने जनतेने आंदोलन केली होती तर आपण काय म्हणू शकतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अरुणा आसफली यांनी काय राहून आंदोलनाचे नेतृत्व काय राह कशा राहिल्या होत्या त्या तर त्या भूमिगत राहिल्या होत्या आता या जोडा लावामध्ये सुद्धा एक आपल्याला सहज आपल्याला भेटून जात उत्तर तर ते आपण उत्तर बघूया बघा पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते तर आचार्य विनोबा भावे आणि दुसरे कोण होते जवाहरलाल नेहरू करेंगे मरेंगेचा हा संदेश कोणी दिला महात्मा गांधी यांनी प्रति सरकारांचे प्रेरणास्थान कोण होते क्रांतिसिंह नाना पाटील आणि भूमिगत चळवळीत सहभाग कोणी घेतला होता तर आपल्याला दिसून येतं अच्युतराव पटवर्धन अशा पद्धतीचे प्रश्न आहेत अशा पद्धतीचेच प्रश्न याच्यातून तयार होतील बनतील तर भेटूया आपण पुढच्या चॅप्टरमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही देत असलेला सपोर्ट असा देत राहा धन्यवाद